राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा शपथनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे. खरे तर शपथनामा नाव देणं ही सुद्धा जनतेची फसवणूकच असून त्यांना या जाहीरनाम्यावर मत मिळणार नाहीत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शरद पवारचा शपथनामा नामाचा जाहीरनामा, शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे. खर तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खर तर जनतेला मूर्ख बनवणे आहे. शरद पवार साहेबांनी 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला खंजीर खुपसून इंदिरा गांधीची साथ सोडली आणि शरद पवार ब्रह्मानंद रेड्डीजी सोबत गेले. पुढे जर आपण विचार केला पवार साहेबांचा पराक्रम जो खंजीर खुपसण्याचा आहे, 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादा सरकार शरद पवार साहेबांनी पाडलं, 80 मध्ये 40 आमदार बंडखोरी करून पुलोच सरकार शरद पवार साहेबांनी खंजीर खुपसून स्थापन केलं, 88 विचार केला पुलोतला पुन्हा खंजीर खुपसलं पुलोतच्या पाठीत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, 99 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले 2019 मध्ये अजितदादाला शब्द दिला अजितदादाच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली. असा जो शरद पवार साहेबांचा प्रवास आहे हा खंजीर खुपसणारा आहे आणि पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे. शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसणाऱ्याचा नामा आहे, त्यामुळे पवार साहेबांच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही, या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही. जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये शरद पवार होते तेव्हा तेव्हा स्वतःचं राजकारण, स्वतःच्या लोकांचं राजकारण आणि सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता या महाराष्ट्राचं कधीच भलं झालं नाही. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जो जाहीरनामा आहे, जो वचननामा आहे, तो राष्ट्र कल्याण आणि देश कल्याणाचा आहे. इंडी आघाडीचा जाहीरनामा हा खरं तर इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी काँग्रेसने असं म्हटलं आहे हिंदूची संपत्ती आम्ही ओळू आणि मताच्या लागून चालण्याकरता एका दुसऱ्या लोकांना देऊ.